आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मुख्य अध्यापिका केडी मगर यांचा सत्कार पालक आणि कोग्नोरीकारांच्या मदतीमुळे चांगले कार्य करता आले केडी मगर कोगनोळी येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका केडी मगर या सेवानिवृत्त झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थ व शाळेच्या वतीनं माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार व स्मृती देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष आकाताई डुम या होत्या तर ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले हे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक पीपी कुंभार यांनी केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले मगर यांनी कोगनोळी मराठी शाळेत शिक्षक त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून काम केलं आहे त्यांचे काम प्रत्येकाच्या स्मरणात राहण्यासारखं आहे सत्काराला उत्तर देताना मगर म्हणाल्या कोगनोळी गावाने सहकार्य केल्याने चांगले काम करू शकले शाळेतील सर्व शिक्षक व गावातील मान्यवर लोकांनी व पालकांनी कायमपणे आपल्याला मदत केली माजी मंत्री वीरकुमार पाटील पंकज पाटील तालुका पंचायत सदस्य पाटील शाळा सुधारणा समिती अध्यक्ष व सदस्य यांनी मदत केल्याचं सांगून सत्काराबद्दल आभार व्यक्त केले यावेळी मुलींच्या शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष, अध्यक्ष महाबल कगुडे मुलांच्या शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष, अध्यक्ष प्रल्हाद पाटील मुख्याध्यापक टी एम भोसले सीआरसी प्रमुख किरण वाघराळकर ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत झाकीर वडे, संजय गुरव रंगराव कागले बाबासो पाटील नंदू ढाले नितीन कानडे, बुद्धिराज घस्ते यांच्यासह कोगनोळी सी आर मदिल मधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते महानकर न्यूज कोगनोळीहून अनिल पाटील